या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। रस्त्यावरील रेतीनं घेतला एकुलत्या एक मुलाचा जीव। राणे राऊत वाद चिघळण्याची शक्यता, शिवसेनेचं चॅलेंज भाजपनं स्वीकारलं। आणि जगात भारी भोगवे समुद्र किनारा, सुविधांची मात्र वानवा। कोकण सात लाईव्ह चं स्पेशल ऑक्सिजन टुरिझम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। धारगळ पेडणे इथं झालेल्या दुचाकी अपघातात निरवडे महाराष्ट्र येथील युवक जागीच ठार झालाय। हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर धारगळ इथं घडलाय। वासुदेव पेडणेकर असं त्याचं नाव आहे। दुचाकी सिमेंटच्या खांबाला धडकून ही दुर्घटना घडली आहे। तर अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी गोव्यात धाव घेतली। याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित युवक आपल्या ताब्यातील दुचाकीनं गोवा येथून घरी परतत होता। त्यावेळी धारगळ ग्रामपंचायत परिसरात तो आला असता मुंबई गोवा महामार्गावर दुभाजकाजवळील सिमेंट खांबाला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली। यात तो रस्त्यावर आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान अपघाताची माहिती दिल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप परिसरातील स्थानिकांनी केलाय। तर वासुदेव कोलवाळ इथं कामाला होता, तेथून तो घरी परतत असताना दुर्घटना घडली। तर वासुदेव हा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला। रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रेती माती साचलेली आहे, त्यावर दुचाकी स्लिप झाली आणि समोरील सिमेंटच्या खांबाला आदळली आणि तो ठार झाला। एकीकडे हेल्मेट, दुसऱ्या बाजूला त्याची चप्पल पडली, तर तिसऱ्या बाजूला मोटरसायकल पडल्याचं चित्र दिसतंय। आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो। आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध। बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 94-20-73-94-18, 86-57-41-30 आणि 95-45-18-99-89। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल मराठी माणसांना फसवणारा, भ्रष्टाचारी छत्रपती घराण्याचा अपमान करणारा वाचाळवीर संजय राऊत यांचा मालवण भाजपच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला। सुडबुद्धीनं मानहानी वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा, वाचाळवीर राऊत यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा भाजप आंदोलन छेडेल असा इशारा मालवण भाजपनं दिलाय। पोलिसांना तसं निवेदन देण्यात आलंय। हे काय बोलतो तर आम्ही थंड झालो आपल्या वडिलांवर। त्यांच्या वडिलांवर एवढी वर्ष जवळजवळ 50-55 वर्ष ते राजकीय कारकीर्द आहे, एवढी कारकीर्द ते काम करतायत पक्षाचं। आणि आता सध्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत आणि एखाद्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला हा शब्द उच्चारतायत पत्रकारला आणि मीडिया समोर
पुरावे स्वतः क्लिप आहे आमच्याकडे, आता त्यांची क्लिप काढली तर गुन्हा दाखल निवेदन द्यायचं सर अगदी राजकीय एवढ्या सर आता आमचा म्हणून आता गुन्हा दाखल करा. आम्ही पूर्वी कधी आदर नव्हतो आता आमच्या पंतप्रधान यांचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी शब्द वापरले ते जेवढं चांगलं आहे म्हणून आमचं म्हणून की त्यांच्या माझं असं म्हणणं आहे नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या संजय राऊतने बिघडवलेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं बोलण्याची त्याची जी कार्यपद्धत आहे ती अत्यंत चुकीची पद्धतीचं आहे. एकेरी उल्लेख करून आमच्या नेत्यांबद्दल जर असा अपमान जर बोलत असतील तर आम्ही ह्या ठिकाणी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि त्याला तात्काळ अटक करावं असं आमची या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे. कारण त्याने जो महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमधून वक्तव्य करणं हे पूर्णपणे महाराष्ट्राला कलंक लागणारी बाब आहे आणि हे आम्ही कधी कबून देणार नाही. राणे साहेब आमचं दैवत आहे आणि त्यांना जर कोण बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही अशा पद्धतीची आमची कार्यपद्धत आहे. त्यामुळे अशा माणसाला तात्काळ अटक करावं नाहीतर आम्ही ह्यापेक्षाही तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करू. साहेबांच्या बद्दल केंद्रीय कॅबिनेट मंत्री राणे साहेब आणि एवढे मंत्री असताना त्यांच्या बद्दल एखादा पत्रकाराने विचारताना शब्द जपून वापरायला पाहिजे. तो शब्द जो वापरलाय तो तुम्ही बघा. म्हणून आम्ही विचार केला की आजपर्यंत थांबलेलो प्रत्येक वेळेला हा शब्द हे खासदार साहेबांच्या बाबतीत नको नको ते बोलत जातात प्रत्येक वेळेला. त्यांचं अभ्यास त्यांचं सगळं क्लिप पत्रकारांच्या पत्रकार परिषद तपासून पहा. त्याच्यामध्ये राणे साहेबांचा जर विषय विचारला पत्रकारांनी संबंधित राऊत साहेबांना तर ते साहेबांवर बोलतात. म्हणून त्यांना आमची अशी मागणी आहे की तात्काळ अटक करा. कारण राणे साहेबांनी जेव्हा एक विषय झाला होता त्याच्या दौऱ्याच्या वेळेला तेव्हा पोलीस खात्याने कुठली जेवणावरून बसलेला असताना अटक केली. मग जर खासदार एवढं जर बोलत असेल राणे साहेबांबद्दल आणि वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीचे एवढे वरिष्ठ नेते असताना एकदम एखादा याच्यासारखं सामान्य कार्यकर्त्यासारखं बोलायला लागलं बरोबर नाही. म्हणून त्याला कायदेशीर तुम्ही सगळे कायदे वापरा सगळ्या कायद्याच्या कसोटीत त्यांना बसवा आणि तात्काळ अटक करा अशी आमची मागणी आहे. सेनेचे नेते सिंधुदुर्ग येतात आणि दहशतवाद दहशतवाद म्हणून बोंबा अशा प्रकारचं अश्लील प्रकारे करत असताना वक्तव्य हे जर जाहीररित्या करत असत आणि उगाच आमच्यावर आरोप करून दहशतवाद पेटवत खरा दहशतवाद पेटवतात तर हा खतपाणी घालतात त्यांना हे घालतात स्वतः उकसवतात आणि येऊन मग सांगायचं निवेदन द्यायचं आणि पोलीस प्रशासनावर यंत्रणेवर दबाव आणायचा ही कुठली पद्धत आली. मग अशा प्रकारचा जर प्रशासनावर दबाव आणत असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आम्ही किती दबाव आणू शकतो कारण सत्तेत आम्ही आहोत. ह्याच्यावरती सत्तेचा विनियोग केला असं परत बोंब मारायला हे तयार असतात विरोधक. त्याच्यामुळे ह्या वाचारवीराची ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे आणि असे वाचारवीर जे आणि लंडूर पंडूर हे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पण तयार झाले यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. नाहीतर अशी कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर पेटून उठला तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहताना यांना मुश्किल होईल. मग कोण दहशतवाद पेटवतो आणि कोण दहशतवादाला खतपाणी करतं हे पाणी का पाणी दूध का दूध त्या ठिकाणी होऊन जाईल. म्हणून त्याच्यावर आपली सर्वांची भारतीय जनता पार्टीची नम्र विनंती आहे की तुम्ही ही तात्काळ कारवाई या मालवण ठिकाणपासून करायला सुरुवात करा. आपण जिल्हा प्रशासनाला समजा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे भावना त्या ठिकाणी जिल्हा अधीक्षकांना आपण सांगाव्यात अशी आपली नम्र विनंती आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज. गाइज आयदर यू आर हॅप्पी अनहॅप्पी सक्सेसफुल अनसक्सेसफुल सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड there is a reason whatever you are being today. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Devgad. You can experience here and bring out a reason of your happy life. Yeva lokan aplo jasa.
कणकवलीत राणे राऊत वाद आता चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण ठाकरे गटाच्या युवा सेनेनं मंगळवारी निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता भाजपच्या वतीनं संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे. कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे, आशिय सरपंच महेश गुरव उपस्थित होते. तसेच शिवसेनेनं दिलेल्या आंदोलनाचं चॅलेंज भाजपनं स्वीकारलंय, त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही मनोरुग्ण आणि मेंटल संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, आमचे नेते आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे, त्या वक्तव्य लज्जास्पद वक्तव्य असून त्या वक्तव्याचा निषेध करून त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे. शिवसेनेने जे आवाहन केलेलं आहे, आम्ही आंदोलन करू. शिवसेनेच्या चोराच्या उलट्या बोंबा जशा असतात तसं शिवसेनेचं आहे. राणे साहेबांकडे एक संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद असताना राणे साहेबांनी फक्त मुख्यमंत्र्यांवरती बोलले होते, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. आणि आता राणे साहेब हे संविधानिक पदावरती असताना सुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या त्या गावगुंडावरती कारवाई करू शकत नाही, ही शोकांतिका आहे. आणि हे शिवसेनेने जर चॅलेंज स्वीकारलं असेल, त्यांचंही चॅलेंज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून स्वीकारतोय. त्यांनी आंदोलन करून दाखवावं, त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांना चॅलेंज करत आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज. हॉटरा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 10,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 30 33 34 11. ऑक्सिजन पर्यटन, नव अभियान, नव मिशन. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला असला तरी या ठिकाणी पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतात का, हा सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला. जगातील टॉप 10 समुद्रकिनाऱ्यात असलेल्या भोगवे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून अनेक देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतरही अजूनही या ठिकाणी असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना योग्य सुविधा मिळत नसल्यानं या पर्यटनाला गालबोट लागतंय. अशीच अवस्था झाली आहे जगात भारी असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची. या ठिकाणी असणाऱ्या पर्यटन सुविधा केंद्र, स्वच्छतागृह यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे या जगात भारी भोगवे समुद्र किनाऱ्याला गालबोट लागलाय. याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह घेऊन आलंय कोकणच्या पर्यटनाला उत्तुंग भरारी देणारं नवं मिशन ऑक्सिजन पर्यटन. पाहूया. मी आता आहे भोगवे समुद्र किनारी. भोगवा समुद्र किनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नाही तर आज संपूर्ण जगात ज्याचं नाव घेतलं जातं, संपूर्ण जगात ज्याचं नाव आहे, जगातील 10 मुख्य समुद्र किनाऱ्यांपैकी एक असलेला असा भोगवे समुद्र किनारा आहे. आणि त्या भोगवे समुद्र किनारा माझ्या मागे आपण बघू शकता, या ठिकाणी भोगवे समुद्र किनारा आहे. अतिशय सुंदर हा समुद्र किनारा आहे. या ठिकाणी देश विदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात आणि अगदी नयनरम्य निसर्ग या हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अनेक पर्यटक असतील, अनेक सेलिब्रिटी असतील, हे या ठिकाणी भेटी देत असतात. आपण बघू शकतात किती सुंदर किनारा आहे आणि अनेक पर्यटकही या ठिकाणी आहेत. अनेक मोठमोठी हॉटेल्स आहेत आणि ही हॉटेल्स सुद्धा एक अतिशय चांगल्या दर्जाची हॉटेल्स आहेत. पर्यटकांना चांगल्या सुविधा या ठिकाणी हॉटेल्स कडून मिळतात आणि सुंदर हॉटेल या ठिकाणी आहेत. आत्ता मी किनाऱ्याकडे आहे, मात्र एक या
या ठिकाणची जी शोकांतिका आहे ती आपल्याला मी दाखवत आहेत खास दर्शकांसाठी, की एवढं सुंदर सर्व असताना, एवढं सुंदर या ठिकाणचा निसर्ग असताना, या ठिकाणचे समुद्रकिनारे असताना सुद्धा पर्यटन का मागे राहिलं आहे आपल्या या ठिकाणचं? तर याला एक मुख्य कारण जे आहे की या ठिकाणी पर्यटकांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत. सुविधा या ठिकाणी आता या ठिकाणी आपण बघू शकता जे शासनामार्फत ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्या सुविधा या ठिकाणी हे जे चेंजिंग रूम आहेत या चेंजिंग रूमला आपण बघू शकतात की ही लॉक आहेत, या ठिकाणी लॉक लावलेली आहेत चेंजिंग रूमला आणि ती लॉकसुद्धा गंजलेली आहेत अक्षरशः, याला गंज पकडलेली आहे. म्हणजे ही आत्ता पर्यटन हंगाम सध्या सुरू आहे आणि ह्या पर्यटन हंगामातच ही लॉक बंद असली तर ही संपूर्ण जो सीझन आहे संपूर्ण वर्षात कधी उघडणार हाही मोठा प्रश्न आहे. ही या ठिकाणी पर्यटकांसाठी जे वॉशरूम आहेत हे बंद आहेत. निर्मल सागर तट अंतर योजनेअंतर्गत या ठिकाणी पर्यटन सुविधा केंद्र हे शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे आणि भोगवे ग्रामपंचायत हे या ठिकाणी त्याच्या अखत्यारीतीमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता ते सुद्धा बंद आहे आणि त्याची सुद्धा जी लॉक आहेत ती पूर्णपणे गंजलेली आहेत. म्हणजे हे उघडलंच गेलं नाही अशा पद्धतीमध्ये हे या ठिकाणी आहे. म्हणजे एकदा त्याची बांधल्यानंतर ते पुन्हा या ठिकाणी उघडलंच गेलेलं नाही आहे. पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा टाकी बघू शकतात काय अवस्था झालेली आहे ती. म्हणजे भोगवे समुद्र किनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मोठा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला समुद्रकिनारा असताना या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याची जी दुरावस्था आहे ही आपण बघू शकतो आणि त्याचमुळे हा प्रश्न पडतो की आपल्या ठिकाणचं पर्यटन का मागे राहिलेलं आहे, आपल्या या ठिकाणी पर्यटक का टिकत नाहीत हे याचं मोठं उदाहरण आहे. या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता जे सर्व जे या ठिकाणचे जे पर्यटकांसाठी केलेल्या सुविधा होत्या शासनामार्फत ते या ठिकाणी बंद झालेलं आहे. भेट या ठिकाणी सुद्धा बोर्ड वगैरे सर्व लावलेलं आहे मात्र अशी कोणतीही सुविधा जी आहे ती शासनाची सुविधा या ठिकाणी पर्यटकांकडून मिळत नाही. या ठिकाणी 2016 ह्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि याच्यावर कर आकारला जात आहे शासनाकडून. मात्र ह्या सुविधा जर या ठिकाणी बघितल्या तर कोणत्याही सुविधा या ठिकाणी पर्यटकांना आपल्याला दिलेल्या दिसत नाहीत. या भोगवेमध्ये अनेक हॉटेल्स आहेत, अनेक हॉटेलकडून पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतात मात्र पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर त्यांना त्या सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत, त्यामुळे बरेचसे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. अक्षरशः या ठिकाणी त्यांना स्वच्छतागृहसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. यासाठीच आता गरज आहे ती एक चांगलं पर्यटन या ठिकाणी बहरण्याची, पर्यटकांना एक चांगल्या सुविधा मिळण्याची. या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार मंत्री असतील तर यांनी कुठेतरी याकडे लक्ष देण्याची मोठी गरज आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर मात्र अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळणं ही अतिशय शोकांतिका, मोठी शोकांतिका जी आहे ती लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अनेक पर्यटक आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचतात मात्र याकडे अजूनही लक्ष दिलं जात नाही आहे. या पर्यटनाला कुठेतरी नवसंजीवनी, नवीन ऑक्सिजन देण्याची गरज आहे. याचसाठी कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणसाद लाईव्ह घेऊन येत आहे. ऑक्सिजन टुरिझम ही संकल्पना आम्ही घेऊन येतो आहे आणि याच द्वारे आम्ही या संपूर्ण टुरिझमचा जो काही लेखाजोखा आहे, टुरिझमचं संपूर्ण कशाप्रकारे बहरायला पाहिजे ही संकल्पना आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे. निश्चितच आम्हाला आशा वाटते की आमच्या या संकल्पनेनुसार तरी निदान या शासनाला, या संपूर्ण लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि पर्यटकांना या ठिकाणी निश्चितच त्या चांगल्या सुविधा मिळू शकतील. या सुविधा या ठिकाणी मिळू शकतील आणि खऱ्या अर्थाने कोकणच्या पर्यटनला एक नवसंजीवनी मिळेल आणि या ठिकाणचं पर्यटन जे बहरेल. कोकणसाद लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं युट्यूब चॅनल. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108.
आता बातमी समोर येते आहे भीषण सिलेंडर स्फोटाची. रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेटिये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे लागलेल्या आगीनं मोठा हाहाकार उडालाय. पहाटे 5 सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय. स्फोटात कुटुंबातील 4 जण अडकले होते, त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आलाय. मात्र घरात अडकलेल्या 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या स्फोटात दोघे जण गंभीर जखमी झालेत. सिलेंडर स्फोटानंतर घरात लागलेल्या आगीमुळे घरात 2 महिलांचा मृत्यू झालाय. कनीज अशफाक काझी आणि नूरनिसा अमीर अलझी असं मृत्यू झालेल्या महिलांचं नाव आहे. अशफाक महम्मद काझी वय वर्ष 52 हे आपल्या पत्नी आई आणि मुलांसह राहत होते. ते ज्या घरात राहत होते ती एक बैठी चाळ असून घर एकमेकांना चिकटून आहे. पण स्फोट झाला तेव्हा रस्त्याच्या पलीकडे ही घरांना तडे गेले, काचा फुटल्यात. दरम्यान अशफाक काझी आणि त्यांचा मुलगा अमार अशफाक काझी वय वर्ष 20 हे जखमी झालेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशफाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या घराला आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास 2 किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. अशफाक काझी पहाटेच्या सुमारास घरी आले, त्यांनी लाईट लावली, त्यानंतरच स्फोट झाल्याचं बोललं जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या घरांवरही त्याचा परिणाम झालाय. स्फोटानंतर शेजारील घरांच्या काचा उडून काही जण जखमी झाल्या. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग. बुकिंग साठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-02. श्री स्वामी समर्थ सद्गुरु सेवा केंद्र माड्याची वाडी कुडाळ इथं सभागृहाच्या पेंटिंगचं काम सुरू आहे. सुंदर नाजूक अशा वारली पेंटिंगनं सुशोभीकरण सुरू आहे. हे पेंटिंगचं काम करतोय ते आपल्या सावंतवाडी तालुक्यातला युवक. त्याची कलाकारी सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेते. हा कलाकार आहे तरी कोण? हे पाहून तुम्हाला वाटलं असेल हा समोर फोटो ठेवलाय की काय, पण असं नाहीये बरं का. हे पेन स्केच आहे, गोविंदनं साकारलेलं. विराट कोहली, उद्धव ठाकरे यांसारखी असंख्य चित्र गोविंदनं रेखाटलेली आहे. आता तुम्हाला आम्ही जे दाखवणार आहोत ते पाहून मात्र तर तुम्हाला वेडच लागेल.
शिवाजी महाराजांचं हे चित्र केवळ 7 मिनिटात काढून पूर्ण केलंय, तेही कॅनव्हास उलटा ठेवून, आहे ना भन्नाट? गोविंदला मूर्तिकलेची देखील आवड आहे. मुळात गावातल्या गणेश शाळेमुळेच त्याला या कलेची आवड निर्माण झाली. गणेश शाळेतील तयार होत असलेल्या मूर्त्या, त्यातले बारकावे तो पाहायचा, तासन तास त्यांचं निरीक्षण करायचा, आणि आता तो स्वतः सुबक अशा मूर्त्या घडवतोय. गोविंदचं शिक्षण 12वीपर्यंत झालंय आणि आता तो सिंधुदुर्ग कला विद्यालय कणकवली इथं फाईन आर्ट मध्ये शिकतोय. कोरोना काळात पडलेल्या गॅप मध्ये त्याने सिंधुरत्न विलास मांजरेकर आणि त्यांचा मुलगा ओंकार मांजरेकर यांच्या कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट साठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह चं फेसबुक पेज. आज लोकांना हवी तशी सुखसोयीने युक्त घरं मिळत नाहीयेत, किंवा मिळाली तर त्यांची फसवणूक होते, त्यांना तडजोड करावी लागते. त्यांच्या स्वप्नातलं हवं तसं सुखसोयीने युक्त घर मिळावं, त्यांच्या आयुष्यात सुख आणि शांती निर्माण व्हावी यासाठी आम्ही मार्गदर्शन करतोय. ही घरं मिळवून देताना ही योग्य दरात असतील या मिशनवर काम करत असताना आज आम्हाला 7 वर्ष पूर्ण होत आहे. या 7 वर्षात आपले साथ आणि विश्वास फार मोलाचा होता. ही साथ अशीच असू दे, हा विश्वास असाच असू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज सिओनची आम्ही चर्चा केलेली आहे. आज सिओनना आम्ही याविषयी का विचारलं आहे की काल तुम्ही जो 353 म्हणून दाखल केलेली विषय आहे तो मनोज धुमाळेमार्फत तुम्ही दाखल केलेला गुन्हा आहे, तो तुमच्या म्हणजे कशा संदर्भात तुम्ही दाखल केला? कारण जमीन मालकांना ज्या नोटिसा आलेल्या त्यापैकी एक उमेश वाळके होते, त्यांचे पुत्र सोम वाळके हे त्यापैकी एक होते. त्यापैकी एक असताना त्यांनी उत्तर तिथे जे थांबलेले होते त्या उत्तर देणारी ते थांबलेले होते. आणि जमीन हा विषय जो होता, भूमी अभिलेखचा हा विषय होता, भूमी अभिलेखने त्याची मोजणी करायची होती आणि त्याचा सर्वे नगरपंचायतला द्यायचा होता, ह्या दृष्टीने तिथे ते गेलेले होते. आणि भूमी अभिलेखच्या मॅडमांनी तुम्ही व्हिडिओ 40-45 मिनिटाचा जो व्हिडिओ तुमच्यामार्फत पत्रकार मित्रामार्फत जो पसरलेला आहे त्यामध्ये सरळ सरळ दिसत आहे की त्या मॅडम आहेत त्या बोलतायत की तुम्ही जर तुमचं जर लेखी तुम्ही मला तोंडी काय सांगू नका, जर लेखी तुम्ही जर आक्षेप ह्या गोष्टीला घेत असाल, भूमी अभिलेखच्या गोष्टीला किंवा जमीन मोजणीला, तर आम्ही इथे थांबतो. ह्या गोष्टीनंतर ते थांबलेले आहेत तिथे. आणि ह्या थांबल्यानंतर जवळजवळ ह्या ही घटना घडली 1 वाजता आणि 1 वाजल्यानंतर जवळजवळ या घटनेनंतर 6 वाजता हा गुन्हा दाखल केला गेला. आणि ह्यात मी सांगतो की उमेश वाळकेंचे चिरंजीव असतील सोम वाळके यांना नाहक ह्या ह्याच्यामध्ये गुंतवलं गेलेलं आहे. कारण त्यामध्ये कुठच्याही प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबर सोहम वाळके ह्याचं वाच्यता होत नाही आहे, कुठेही तो बोलत नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी फक्त टार्गेट म्हणजे शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून उमेश वाळके आणि सोहम वाळके यांना टार्गेट केलं गेलं आणि टार्गेट करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला, याचा आम्ही निषेध करतो प्रथमतः या कणकवली शिवसेनेच्या वतीने. आणि ह्याचा जाब आम्ही वरिष्ठांनी यांच्या विचारू ह्या ठिकाणी आम्ही सांगू. मी तुम्हाला सांगतो की आमचा कुठच्याही बाबतीत स्टेडियमला विरोध नाही आहे. स्टेडियम व्हावं अशी प्रत्येक नागरिकाची किंवा आमची पण अपेक्षा आहे. पण ज्या पद्धतीने ॲक्वायर जमीन केली गेली म्हणजे 1840 गुंठे ही जमीन आहे आणि त्याच्यापैकी 250 गुंठे ही
पहिल्या फेजमध्ये घेणार आहेत हे असा ठराव झालेला आहे नगरपंचायतमध्ये. पण तो कुठचा घ्यावा, म्हणजे समजा जर आपण मुरे डोंगरी चढल्यानंतर जे ग्राउंड प्लेन दिसतं त्या ठिकाणची पहिल्यांदा जमीन घ्यावी अशीच त्या शेतकऱ्यांची भूमिका होती. यात चुकीचं काय नव्हतं, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जी भूमिका मांडली होती की तुम्ही जे घेणार आहात ग्राउंड ते आता जी मुलं जिथे खेळत आहेत तिथे घ्यावं. मग एखाद्या पर्टिक्युलर माणसाचं ते ग्राउंड त्यामध्ये एखाद्या नगरसेवकाचं नाव आहे म्हणून ते वगळण्यात आलं आणि दुसरं जिथे उमेश वाळकेचं नाव आहे किंवा जिथे राणेंची बाकीच्यांची नावं आहेत म्हणून ते घेण्यात आलं का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. कुठल्या नगरसेवकाची जमीन असण्यापेक्षा ती पारंपरिक राणे यांची जमीन आहे आणि इथे बसलेले किशोर राणे आहेत त्यांची जमीन त्या ठिकाणी एका बाजूला आहे आणि ती वगळण्यात आलेली आहे जेणेकरून आपल्या लोकांची जमीन वगळायची आणि दुसऱ्यांची जमीन घ्यायची हा मोठा प्रश्न इथे या ठिकाणी उपस्थित होतो आहे. त्यामुळे जी जमीन घ्यायची असेल ती प्रथमतः प्राधान्याने त्या शेतकऱ्यांवर मीटिंग घेऊन, म्हणजे आपण जी जमीन घेणार आहोत ती पहिला फेज निर्माण करा, दुसरा फेज करा, तिसरा फेज करा, चौथा फेज करा आणि त्या पद्धतीने त्या 1100 गुंठ्याचं जमिनीचं नियोजन करा. आम्ही याच्याबरोबर सहमती आहेत. आता काल सदाराने पण तिथे होते आणि त्यांनी सुद्धा म्हटलंय की आमची जमीन आम्ही देण्यास तयार आहोत, पण ती जमीन का घेताय, दुसरी कुठची जमीन का घेताय. पण ज्या ठिकाणी जर चढाव चढल्यानंतर ज्या ठिकाणी ग्राउंड आता ज्या ठिकाणी मुलं खेळत आहेत त्या ठिकाणची जमीन अधिग्रहण करणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे त्याच ठिकाणची जमीन अधिग्रहण प्रथमतः करावी असा आमचा असा आमची मागणी असेल. कारण ती प्रथमतः करावी आणि नंतर ते दुसऱ्या फेजमध्ये ही जमीन घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आणि आमचीही मागणी आहे. म्हणून जी आमची भूमिका आहे ती या शहरामध्ये मैदान पाहिजे ही भूमिका शिवसेनाची भूमिका सुद्धा आहे. आम्ही त्या पद्धतीत सभागृहामध्ये आम्ही तशी मान्यता पण दिलेली आहे. परंतु जी मोजणी करायला गेलेली जागा आहे ती जागा विशिष्ट 250 गुंठे जागा घेण्याचं घाट या सत्ताधाऱ्याने नगरसेवक नगरपंचायत प्रशासनाने घेतलेला आहे आणि याला विरोध कुठेतरी शेतकरी करत होते आणि त्या विरोधाला म्हणजे आचारसंहितेचा कालावधी असताना सुद्धा मुख्याधिकारी आपल्यासोबत उपनगराध्यक्ष बंडू अर्ण्याला घेऊन जातात जेणेकरून शेतकऱ्यांना दबाव येईल. शेतकरी आपले मुद्दे मांडत होते, आपले व्यथा मांडत होते. व्यथा कोणाकडे मांडणार ते मुख्याधिकाऱ्यांचं कोणाकडे मांडणार, त्यांनी कुठला अडथळा केला, काय अडथळा मध्ये 50 मिनिटाच्या त्या व्हिडिओमध्ये कुठे अडथळा दिसला का दिसला नकाची धमकी कुठेही त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही. काल्पनिक धमकी तयार धमकी आहे आणि या तयार करण्यामध्ये कुठेतरी राजकीय वास आहे आणि याला षडयंत्राला पूर्णपणे बळी हे मुख्याधिकारी पडलेले आणि मुख्याधिकाऱ्याने एखाद्या विशिष्ट पक्षाचे प्रमुख असल्याची भूमिका या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेली आणि अशा प्रकारे 353 गुन्हा दाखल केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसतं की शेतकरी आपल्या हक्कासाठी आपल्या मागणी जमिनीचा मागणीसाठी ते भांडत होते. बाकी दुसरा त्यांचा कुठलाही मुद्दा नव्हता आणि त्या अधिकारी स्वतः सांगतात की तुमची जर हरकत असली तर तुम्ही मला लेखी स्वरूपात द्या, मी जातो इथे म्हणून. आणि तशा पद्धतीत लेखी स्वरूपात हरकत दिल्यानंतर ते सगळे गेले. परंतु त्यामध्ये एक शेतकरी उमेश वाळके होता जो या शिवसेनेचा शहर प्रमुख होता आणि विशिष्ट शिवसेनेला त्रास देण्याचं षडयंत्र या नगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आणि त्याला मुख्याधिकाऱ्यांनी साथ दिली हे दुर्दैव आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अशी पक्षपाती भूमिका घेता कामा नव्हती अशी आमची भूमिका आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आवाज या शिवसेनेमार्फत उचलणार आहोत आणि मुख्याधिकाऱ्यांची चूक कबूल करायला लावणार अशी भूमिका आम्ही आमच्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे तसेच कलेक्टरकडे करणार आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं फेसबुक पेज. तांबूस फुटता उधळला नी भूपाळी राम पारी दिशाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. नायगाव गुरुभक्त मंडळ आयोजित समर्थ सद्गुरु श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज 26वे मठाधिपती कोल्हापूर यांच्या शिष्या परमपूज्य शोभाताई माऊलींच्या प्रमुख उपस्थितीत मकर संक्रांत पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नायगाव गुरुभक्त मंडळाच्या वतीनं आयोजित समर्थ सद्गुरु श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज 26वे मठाधिपती कोल्हापूर यांच्या कृपा आशीर्वादानं स्वामींच्या पट्टशिष्या परमपूज्य शोभाताई माऊलींच्या प्रमुख उपस्थितीत मकर संक्रांतीनिमित्त पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या श्रद्धायुत अंतकरणानं मोठ्या आनंदानं पार पडला. सद्गुरु स्वामींच्या आज्ञेनं नायगाव भक्त मंडळी हा सोहळा आयोजित करतात, तेच कार्य आजही स्वामींच्या आज्ञेनं शिष्या परमपूज्य शोभा माऊलींनी चालू ठेवलंय. त्यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थितांना गुरुबोध दिला.
कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट साठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. Now experience sheer softness of Tizer Super Soft Shirts. रस्त्यावरील रेतीनं घेतला एकुलत्या एक मुलाचा जीव. राणे राऊत वाद चिघळण्याची शक्यता. शिवसेनेचं चॅलेंज भाजपनं स्वीकारलं. आणि जगात भारी भोगवे समुद्र किनारा. सुविधांची मात्र बांधवा. कोकण सात लाईव्हचं स्पेशल ऑक्सिजन टुरिझम. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाऊ एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.